ही अभी का भी डॉक्टर नर्स सब जनरल का मुझे बहुत कम लगी है आम्ही पुलिस यंत्रणा तर दिवस रात्र तिथून उन्हा सांगणार अनेक ठिकाणी आयसोलेशन सेंटरला अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटरला उन्हामध्ये अनेक चौकामध्ये आपण आपलं दिवस रात्र काम करतो आहे याची संपूर्ण महाराष्ट्राला जाणीव आहे आणि अतिशय अवघड परिस्थिती आपण सर्व काम करतो आहे त्यामुळे आपल्याला आपल्या पुलिसाचा कुटुंब प्रमुख म्हणून एवढं सांगू इच्छितो आपण हिंतीने चांगल्यापासून काम करावं काम करताच आहात आपण राज्य शासन आणि महाराष्ट्राची संपूर्ण जनता आपल्या पाठीची आहे आज आपला अमोल कुलकर्णी एक तरुण आपल्या परिवारातील ज्याचं वय अवघ 32 वर्ष होतं आपल्यातून निघून गेला याच्या पद्धतीसुद्धा आपल्या पोलीस काही जबाबदार निघून गेलेत राज्य शासनाच्या माध्यमातून जसं पोलिसांनी कार्य सांगितलं आहे जेवढं काही सहकार्य राज्य शासनाच्या माध्यमातून करता येईल तेवढं सहकार्य राज्य शासन करेल राज्य शासन आपल्या पाठीशी आहे एवढी भाई आपल्याला देतो आणि या महाभयंकर या कोरोनाच्या लढाईमध्ये या पद्धतीने आपण सर्व लढतो 100% यामध्ये आपण सर्व विजय होऊ याचीसुद्धा आपल्या सर्वांना खात्री देतो आणि त्या विजयामध्ये महाराष्ट्र पोलिसचा मुंबई पोलिसचा सर्वात मोठा वाटा त्यामध्ये आपल्या सर्वांचा राहणार आहे आपल्या सर्व कामाला माझा सलाम आज एका तरुण पोलीस अधिकाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला कशा पद्धतीने आपण संवाद साधतो कसं आहे की अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आमच्या शाहूनगर पोलीस स्टेशनचे एक अतिशय तरुण अधिकारी त्यांचं वय जवळजवळ 32 वर्षाचं होतं असे श्री अमोलजी कुलकर्णी यांचं दुःखद निधन त्यानिमित्तानं झालेलं आहे अतिशय दुर्दैवाची घटना आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचा संपूर्ण मुंबईचा संपूर्ण पोलीस फोर्स महाराष्ट्राचा संपूर्ण पोलीस आमचे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या पद्धतीनं या कोरोनाच्या लढाईमध्ये लढतायत याची आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला कल्पना आहे त्याच्यामध्ये अनेक आमच्या पोलिसांचे जीवसुद्धा त्यांना प्राणसुद्धा त्यामध्ये गेलेले आहेत आपला जीव धोक्यात घालून ही सर्व मंडळी 24 तास त्यानिमित्ताने काम करते कारण की लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ज्या पद्धतीनं आमचे जे पोलीस ज्यांचा ज्यांचे प्राण याच्यामध्ये गेले त्या लढाईमध्ये त्यांच्यासाठी राज्य शासनाने त्यांना सहकार्य म्हणून मदत म्हणून 50 लाख रुपयाची मदत त्याचबरोबर पोलीस वेलफेअर फंडातून 10 लाख रुपये आणि इन्शुरन्सचे ॲक्सिस बँकेचे 5 लाख अशा पद्धतीने त्यांना आर्थिक मदतसुद्धा राज्य शासन देणार आहे त्याचबरोबर त्यांच्या घरच्या नोकरीसुद्धा त्यांना राज्य शासन देणार आहे पण असं आहे शेवटी प्राण गेल्यानंतर किती मदत केली तर ती कमीच असते तरी पण आमच्या पोलीस जो फोर्स आहे महाराष्ट्राचा तो पोलीस फोर्स आहे मुंबईचा त्याच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र शासन आहे त्यांच्या पाठीची संपूर्ण महाराष्ट्राची जनता दुसऱ्या ठिकाणी पोलिसांवर हल्ले देखील वाढलेले आहेत 2 दिवसापूर्वी देखील एक हल्ला झाला होता ज्यामध्ये सब इन्स्पेक्टर आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले होते त्यांच्याबद्दल काय बोलणार ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हल्ले झालेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई त्यांना पोलिसांच्या माध्यमातून केलेली आहे जवळजवळ 800च्या जवळपास अशा लोकांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई त्यानिमित्तानं पोलीस खात्याच्या माध्यमातून करून जेणेकरून कोणाची पुढील काळामध्ये हिंमत झालेली पाहिजे की पोलिसांवर हात उभार आहे सर पोलिसांवर ताण आहे पॅरा फोर्सेस मागवले म्हणजे महाराष्ट्रात पॅरा फोर्सेस आलेले आहेत असं कळत आहे आपणही काही भागांना व्हिजिट करणार आहोत त्या फोर्सेस तर्फे त्याबद्दल काय सांगा असं आहे की गेल्या 50-55 दिवसापासून ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा काम करत आहे त्यांच्यावरही ताण आहे त्यांनाही थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांना थोडी विश्रांती मिळावून आम्ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल हे केंद्रातले पोलीस दलाचे जे आहेत त्यामध्ये 20 कंपन्यांची आम्ही मागणी केली होती त्यातले त्यांचं काही दल महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आवश्यकता पडेल मुंबईला दिले आहेत पुण्याला दिले आहेत मालेगाव
अमरावती अशा अनेक ठिकाणी आम्ही त्यांना तिथे पाठवलेलं आहे आणि जेणेकरून थोड्या प्रमाणात तरी काही आमच्या पोलिसांना थोडी विश्रांती मिळावी या दृष्टीनं आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. पण एक सांगतो की ज्या पद्धतीनं आमची पोलीस यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते स्वतःचा प्राण धोक्यात घालून त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबर आमच्या खांद्याला खांदे लावून डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, बाकी यंत्रणासुद्धा आहेत. त्याच्यामुळे या लढाईमध्ये मी आपल्याला एवढं सांगतो की कठीण लढाई आहे, पण कठीण लढाई असली तरी ज्या एकत्रितपणे सर्व मंडळी काम करत आहेत, पूर्ण यंत्रणा काम करत आहेत, 100% या लढाईमध्ये आपण जिंकू अशा पद्धतीची खात्रीसुद्धा.